नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उदाहरण संग्रह सोडवून घेण्यापूर्वी थोडं हे समजून घेऊया विभाजक किंवा अवयव म्हणजे काय ते दिलेल्या संख्येला निशेष भाग जाणारी संख्या म्हणजे विभाजक किंवा जेव्हा भागागारात बाकी शून्य उरते तेव्हा भाजकाला विभाजक असं म्हटलं जातं त्याचं उदाहरण आपल्याला असं घेता येईल बारा या संख्येला एक दोन तीन चार सहा आणि बारा या सर्व संख्यांनी निशेष भाग जातो आणि म्हणून या सर्व संख्या बाराच्या विभाजक आहेत उदाहरण संग्रह बत्तीस खालील संख्यांचे विभाजक लिहा प्रश्न पहिला आठ आठचे विभाजक आता आठचे विभाजक म्हणजे आठला निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या एक दोन चार आणि आठ या सर्व संख्यांनी आठला निशेष भाग जातो त्यामुळं एक दोन चार आणि आठ हे आठचे विभाजक आहेत दुसरं उदाहरण पाच आता आपण बघूया पाचचे विभाजक तर एक आणि पाच हे दोन या पाचचे विभाजक आहेत कारण पाचला एक आणि पाच या दोनच संख्यांनी निशेष भाग जातो आणि म्हणून पाचचे विभाजक एक आणि पाच या दोन संख्या आहेत उदाहरण क्रमांक तीन चौदा आता चौदाचे विभाजक किंवा अवयव पाहूया आता हे अवयव पाहत असताना आपण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दिलेली संख्या ही कुणाकुणाच्या पाड्यात येते त्यादेखील सर्व संख्या ज्या असतील ते विभाजक असतात आता उदाहरणार्थ तिसरं उदाहरण जे दिले ते उदाहरण आहे चौदा चौदाचे विभाजक म्हणजे चौदा ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे तर एक दोन सात आणि चौदा त्यानंतर चौथं उदाहरण बघूया चौथं उदाहरण आहे दहा आता दहा ही संख्या कुणाकोणाच्या पाड्यात आहे तर एक दोन पाच आणि दहा विद्यार्थी मित्रांनो आपण पाडे मोजताना हे दहापर्यंत मोजतो पण आपण पट जर करत गेलो तर आपण भरपूर संख्या पुढं मिळवू शकतो आणि त्याच संख्या आपण विभाजक म्हणून देखील वापरू शकतो पुढचं उदाहरण क्रमांक पाच बघा सात ही संख्या दिलेली आहे सात या संख्येचे विभाजक एक आणि सात या दोनच संख्या आहेत कारण सात ही मूळ संख्या आहे त्यानंतर उदाहरण क्रमांक सहा संख्या दिलेली आहे बावीस आता बावीसचे विभाजक म्हणजेच बावीस ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे तर एकच्या पाड्यात सर्वसंख्या असतातच त्यामुळे पहिला विभाजक असणार आहे एक त्यानंतर आता बावीस दोन ही संख्या दोनचा पाडा आपण मोजत गेलो तर वीसला हा पाडा संपतो पण त्याच्या त्याच्यापुढं वीसनंतर बावीस हा अंक किंवा बावीस ही संख्या येते कारण दोनची पट आपण करत गेलो तर वीसपर्यंत आपला जरी पाडा संपला तरी नंतर बावीस चोवीस सव्वीस अशा भरपूर संख्या आपण पाहू शकतो त्यामुळं एक दोन अकरा आणि बावीस अशा एकूण चार संख्या आपल्याला विभाजक म्हणून मिळतील त्यानंतर उदाहरण क्रमांक सात संख्या आहे पंचवीस आता पंचवीस ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे तर एक पाच आणि पंचवीस तर असे तीन विभाजक आपल्याला पंचवीसचे मिळतील त्यानंतर उदाहरण क्रमांक आठ बत्तीस आता बत्तीसचे विभाजक म्हणजे बत्तीसला कोणकोणत्या संख्यांनी नि निशेष भाग जातो किंवा बत्तीस ही संख्या कुणाकोणाच्या पाड्यात आहे असं देखील आपण विचार करू शकतो त्यामुळं एक च्या पाड्यात बत्तीस आहे च्या पाड्यात बत्तीस आहे आठच्या पाड्यात बत्तीस आहे सोळाच्या पाड्यात बत्तीस आहे आणि बत्तीस एक्के बत्तीस म्हणजे बत्तीसच्या सुद्धा बत्तीस आहेच मग याच्या मधले मधले जे अंक आहेत ते आपण पडताळून पाहू शकतो म्हणून पाडे जर का पाठ असतील तर विभाजक शोधणं हे अत्यंत सोपं होऊन जातं त्यामुळं बत्तीसचे विभाजक आहेत ते एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस असे एकूण सहा विभाजक आपल्याला सांगता येतील आणि शेवटचं उदाहरण आहे तेहतीस आता तेहतीसचे विभाजक एक तीन अकरा आणि तेहतीस असे एकूण चार विभाजक आपल्याला तेहत्तीसचे सांगता येतील धन्यवाद जर आपल्या कोणत्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा मी तुमच्या शंकांचं समाधान नक्की करेन आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुनश्च एकदा आपले मनापासून धन्यवाद